श्रीमद भगवत गीता उपनिषदातील भक्ती योग प्रकरण 12 साकार तुला कोणी भजती इतर निराकाराते दोघांमध्ये कोण अधिक हे सांग दयाळा माते माझे ठाई सतत मनाते ठेवून भजती भावे ऐशा भक्ता निसंशय तू अधिकची बास मजावे सतत उपासित जे नर पाथा ब्रह्म अवाच अचिंत्य कूटस्थ अचल अव्यक्त ध्रुव सर्वव्यापी नित्य इंद्रिय निग्रह करु निधारिति सर्वा भूति प्रीति इष्टानिष्ट गणिति जे समनर त्याही घडे मत प्राप्ति पण भजती जे अव्यक्ताते क्लेश अधिक बात्यास अव्यक्ताची प्राप्ती होती दुःखाने जीवास अनन्य योगे मजजे प्रेमी ध्याती भजती भक्त सकळही कर्मे अर्पिति मजला माझे ठाई रक्त चिंतिती निशिदिनी जे मजलाची सांडुनी विषया दूर त्या सर्वामी भव सिंधुतुनी सत्वर करितो पार ठेवी मनाते बुद्धी तेही माझे ठाई नित्य त्या योगेची पुढे मज मध्ये मिळून रहाशील सत्य शक्त न होशील माझे ठाई सुस्थिर चित्त कराया तरी अभ्यासे जिंकुनी त्यात झट तू मज पावाया अभ्यासे जरी माझे ठाई स्थिर नच राहील बुद्धी मज प्रीत्यर्थ करी कर्माते तेणे होईल सिद्धी तेही न घडता स्थिर चित्ते करी सुलभ उपाया याच कर्मे अर्पुनी मजची फलाचा त्याग करी तू साच ज्ञान अधिक अभ्यासाहून त्या ज्ञानाहून ही ध्यान ध्यानाहून कर्म फल त्यागही भवशम त्यापासून
त्यजुनी अहंता द्वेषी न कोणा सदय सखा सर्वाही सुख दुखाते तुल्यची मानून अपराध सकळ साही दृढ निश्चय संतुष्टची योगी वश करी जो चित्ताते मज अर्पी मन बुद्धि ही ऐसा भक्त प्रिय बामाते त्रासन मानी जो इतरांचा न करी इतरा त्रस्त भय चिंता हर्षामर्ष न जा मजला प्रिय तो भक्त अनपेक्ष शुची दक्ष भय रहित विषयी जो नच सक्त धरुनी फले छा न करी कर्मे तो मजला प्रिय भक्त द्वेषन हर्षन शोकन जाते नच जो वांछा युक्त शुभ अशुभाते टाकुन देतो मजला प्रिय तो भक्त निसंग समची अरि मित्राते माना अपमानाते शीतोष्ण तसे सुख दुख हि सम मानी तो प्रिय माते स्तुति निंदा सम मानी मौनी तुष्टची मिळता काही नियत न घर जा स्थिर मति भाविक होय मला प्रिय तोही धर्म्यामृत हे ऐकुन करिती तैसा जे आचार श्रद्धालु मत पर ऐसे ते भक्त प्रिय मज फार याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील भक्तियोग प्रकरण या नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला।